सोलापूर फिल्म फेडरेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यकारिणीवर पश्चिम विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉक्टर रवींद्र चिंचोलकर यांची नियुक्ती झाली आहे। फिल्म फेडरेशन सोसायटी ऑफ इंडिया पश्चिम विभागाचे कार्याध्यक्ष सुधीर नांदगावकर यांनी सदर नियुक्तीचे पत्र डॉक्टर चिंचोलकर यांना पाठविले आहे। फिल्म फेडरेशन सोसायटी ऑफ इंडिया पश्चिम विभागाची वार्षिक बैठक ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली। या बैठकीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे। या कार्यकारिणी डॉक्टर रवींद्र चिंचोलकर यांना समावेश करण्यात आला आहे। फिल्म फेडरेशन सोसायटी ऑफ इंडिया पश्चिम विभाग नवीन कार्यकारिणीचे अध्यक्ष किरण शांताराम असून कार्याध्यक्ष सुधीर नांदगावकर आहेत। या कार्यकारिणीत एकंदरीत 15 सदस्यांची निवड करण्यात आलेली आहे। विद्यापीठे व महाविद्यालयात फिल्म सोसायटीचे काम कॅम्पस फिल्म सोसायट्यांद्वारे चालविले जाते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागात सन 2010 पासून कॅम्पस फिल्म सोसायटीचे कार्य सुरू आहे। विद्यार्थ्यांना अभिजात सिनेमाची ओळख करून देणे आणि सिनेमा कसा पाहावा याची जाण त्यांच्यात निर्माण करणे हे कॅम्पस फिल्म सोसायटीचे प्रमुख कार्य आहे। कॅम्पस फिल्म सोसायटीचे एक प्रतिनिधी फिल्म फेडरेशनच्या कार्यकारिणीची सदस्य म्हणूनही नियुक्ती केली जात असतात। त्यानुसार डॉक्टर चिंचोलकर यांची नियुक्ती झालेली आहे। फिल्म फेडरेशनने दिलेली ही जबाबदारी मी स्वीकारत असून या पुढच्या काळात कॅम्पस सोसायटीचे काम वाढावे या दृष्टीने प्रयत्न करण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली अशी प्रतिक्रिया डॉक्टर चिंचोलकर यांनी व्यक्त केली आहे। ओबीसीचा न्याय आणि हक्कासाठी साऱ्यांचा विचार, मागण्या पूर्ण करून घेणे हाच निर्धार। ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समिती आयोजित भटके विमुक्त दिनानिमित्त मंगळवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता भव्य निर्धार मेळावा। या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि स्वागत अध्यक्ष विधान परिषद सदस्य राजेश भैया राठोड, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे, ओबीसी नेते बबनराव तायवडे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, संजय भाऊ राठोड आणि लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित राहणार आहेत। ओबीसी इम्पिरिकल डेटा माननीय सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यासाठी, ओबीसीची जातीनिहाय जनगणना होण्यासाठी, नॉन क्रिमिलियर अट रद्द करण्यासाठी, नोकऱ्यांमधील अनुशेष भरून काढण्यासाठी आणि इतरही महत्त्वाच्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी प्रचंड संख्येने सामील व्हा। निर्धार मेळावा मंगळवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता गंगा लॉन्स टाकळीकर मंगल कार्यालयासमोर विजापूर रोड जुळे सोलापूर। निमंत्रक शरददादा कोळी, अध्यक्ष ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समिती सोलापूर शहर व जिल्हा, सौजन्य सीए सुशील बंदपट्टे, उपाध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी, संस्थापक अध्यक्ष चंद्रनील सोशल फाउंडेशन सोलापूर। नमस्कार, मी सीए सुशील बंदपट्टे येत्या 31 ऑगस्ट रोजी भटके विमुक्त जातीच्या मुक्ती दिनानिमित्त निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे। तरी आपण सर्वांनी आपल्या न्याय व हक्कासाठी, आपल्या अधिकारासाठी आणि भविष्य काळातील आपल्या पिढीचे संरक्षण करण्याकरता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येऊया आणि आपला आवाज उठवूया। आपला आवाज, आपला आरक्षण, आपला हक्क।